भ्याड हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा, राजीव पवार यांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हुबळी येथे होणार आंदोलन. रयत संघटनेच्या माध्यमातून हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असताना रयत संघटनेचे बेळगाव जिल्ह्याचे नेते ॲडव्होकेट यल्लप्पा हेगडे यांच्यावर मुरगेश निराणी आणि त्यांचे बंधू यांनी गुंडाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला घडवून आणला. या त्यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि हल्लेखोरांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माध्यमांशी बोलताना चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजीव पवार यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीसाठी 14 तास वीज मिळावी, याचबरोबर शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे मृत्यू, पिकांचे नुकसान, त्याचबरोबर जनावरांचे मृत्यू यांनाही नुकसान भरपाई मिळावी, अशा विविध मागण्यांच्यासाठी हुबळी येथील हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे असे सांगितले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रयत संघटनेच्या नेते पदाधिकाऱ्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले झाल्यास रयत संघटना कधीही शांत बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा राजीव पवार यांनी दिला. आम्ही 29 रोजी हुबळीवर आमचा हेस्कॉमवर मोर्चा होता, मोर्चा आहे, आणि तो एवढ्यासाठी मोर्चा आहे की शेतकऱ्यांना किमान नाही म्हटलं तर 14 तास लाईट मिळायला पाहिजे, आणि जे शेतकऱ्यांचं शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळालेलं आहे त्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. जे शेतकरी पाणी पाजायला जाताना रात्रीचं, काही शेतकऱ्यांना करंट लागून मयत झालेले आहेत त्यांना पण नुकसान भरपाई मिळाली नाही, काही जनावर मयत झालेले आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, याची आम्ही पूर्ण तयारी भागाभागामध्ये जाऊन करत असताना आमच्या मुधोळचे वकील यल्लप्पा हेगडे ही सगळी उद्याची तयारी करत असताना मुरगेश निराणी व त्यांच्या भाऊ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना जाऊन आंदोलन दाबण्यासाठी त्यांची गाडी अडवून गाडीवर हल्ला करून आमच्या ते सध्या वकील आहेत आणि आमच्या रयत संघटनेचे कायम सक्रिय आंदोलक आहेत, ते मोठ्या प्रकारे शांततेने आंदोलन करत असतात सक्रियनं, आणि अशा पद्धतीनं जे मुरगेश निराणी आणि त्यांच्या भावांनी जे भ्याड हल्ला केलेला आहे कार्यकर्त्यांच्या मार्फत, गुंडांच्या मार्फत, त्याचा आम्ही निषेध करतो आहे रयत संघटनेच्या वतीनं. आणि आम्ही या माध्यमातून, आम्हाला आत्ताच बातमी समजली, आम्ही आत्ता बातमी समजल्यानंतर आमचं कर्नाटकमध्ये रयत संघटना या घटनेचा निषेध तर करत आहेच, आणि आमची मागणी अशी आहे की त्या भावाभावांना कुठल्याही अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, कारण वेळोवेळी आम्ही आंदोलन करत असताना या मुरगेश निराणी मंत्री होते, आमदार होते, आणि असे एक सरकार सहकार चळवळीतले माणसांनी असा भ्याड हल्ला करणं, आंदोलन मोडायचं काम करणं हे निषेधार्ह आहे, आणि अशा व्यक्तींना कुठल्याही परिस्थितीत, आता सध्याचे जे गृहमंत्री आहेत जी परमेश्वर साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील यांची नोंद घेऊन याचा यांना लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे, आणि जर त्यांना अटक न झाल्यास आता आम्ही तीव्र प्रकरणाचं रयत संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडू, आणि आमच्या रयत संघटनेच्या कोणत्याही पदाधिकारी असो, कार्यकर्ता असो, कारण आमचं आंदोलन आहे शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांच्यासाठी आंदोलन आहे, शांततेच्या मार्गाने आहे, ऊस दरासाठी आंदोलन असेल, नदीच्या पुरासाठी आंदोलन असेल, नुकसान भरपाईसाठी असेल, आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे, आणि हे आंदोलन कुठल्या जातीच्या विरोध नाही, कुठल्या धर्माच्या नाही, कुठल्या भाषेच्या नाही, कुठल्या पक्षाच्या विरोध नाही, फक्त आणि फक्त आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत आणि लढत राहणार, आणि इथून पुढच्या काळामध्ये जर कोणत्याही प्रकारचा कुठल्याही पक्षाचा नेता असेल आणि आमच्या पदाधिकारी रयत संघटनेचा असेल, रयत संघटनेचा कार्यकर्ता असेल, अशा पद्धतीचा कोण मोडण्याचा प्रयत्न करत असेल तर आमची रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय, त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय कबाबी बघत असणार नाही, आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही रयत संघटनेच्या वतीनं भ्याड असा हल्लेखोरांचा निषेध करतोय, आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना अटक झालीच पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही या माध्यमातून आम्ही सांगतोय, आणि जर अटक नाही झाली तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करू, आणि उद्याचा मोर्चा यशस्वी केल्याशिवाय आम्ही रयत संघटना राहणार नाही, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कायम आमचा हा लढा राहणारच, याबद्दल कुठलीही तिळमात्र मनात शंका. यावेळी निप्पाणी तालुका उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, कलगवडा कोटगे, नामदेव साळुंखे, महेश जनवाडे, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.